असा अपेक्षा एकच आहे की महाराष्ट्राचं भविष्य नागरिकांच्या वर्षाच आहे आणि अपेक्षा एकच आहे की प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क हा बजावला पाहिजे. मध्यंतरी लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळी महाराष्ट्रातलं मतदान 67% 67% आसपास होतं आणि नॉर्थ ईस्टमधली लहान लहान राज्य ही 75-80% सुद्धा पुढे गेली होती. महाराष्ट्रानं टक्केवारीमध्ये मागे राहणं हे अशोभनीय आहे आणि म्हणून माझं आव्हान आहे महाराष्ट्राच्या जनतेला की मतदानासारखं कोणत्याही परिस्थितीत बजावा. तुम्हाला जी व्यक्ती जो राजकीय पक्ष योग्य वाटत असेल त्याला तुम्ही आपलं मतदान द्या पण मतदान करा. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये अक्षरशः म्हणजे कुठे पैसे वाटताना कुणीतरी मोठा पदाधिकारी भारतीय जनता पक्षाचा आढळून येतो, कुठेतरी गाडीवरती हल्ला होतोय, जीवघेणे हल्ले होत आहेत, हे जे रूप आलेलं आहे तर याला म्हणजे कुठली यंत्रणा कुठेतरी कमी पडते असं म्हणायचं का? साधारणतः महाराष्ट्रात मतदान नेहमी शांततेने होतं पण नागपूर जिल्ह्यामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जो हल्ला झाला तो अस्वस्थ करणारा अशा प्रकारचा हल्ला होता. असे प्रकार सहसा म्हणजे कुठे छोटे मोठे कटकटी होतात नाही असं नाही. यावेळी थोडंसं त्या ज्यादा दिसल्या पुन्हा त्या होऊ नयेत अशीच अपेक्षा. काल रात्री उशिरा एक प्रेस कॉन्फरन्स झाली दिल्लीमध्ये आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांची नावं आली आणि त्या नावांच्या ऑडिओ क्लिप्स घेऊन त्यांच्यावरती बिटकॉईनच्या संदर्भानं पैसे मागितल्याचा आरोप एक IPS झाले पण जॉईन न झालेले IPS जे आहेत जे बडतर्फ झाल्यानंतर त्यांनी केलेले होते ते आताही पुण्यामध्ये पत्रकार परिषद करतात. जी व्यक्ती एक महिने तुरुंगात होती त्याचं म्हणणं काय याची नोंद तरी कसं घ्यायची? माझ्या मते त्याची नोंद घेण्याची आवश्यकता नाही. भाजप आणि त्यांच्या एकंदरच्या सगळ्या कॅम्पेनकडं बघायचा दृष्टिकोन किती खालच्या पातळीचा आहे हे स्पष्ट होत आहे. यापेक्षा अधिक त्याचा मला लक्ष करायचं नाही. 23 ला काय रिझल्ट असेल? 23 ला काय नतीजे येतील? आज मतदानाची प्रक्रिया पार पडली काय नेमकं 23 तारखेला महाराष्ट्रातलं चित्र नेमकं काय असं दिसतंय की इथं सत्ता परिवर्तन होईल. लोक बदल अपेक्षित करतात. मतदानाचा निर्णय ते त्या संदर्भात घेतील असं मला फायदा घेतील. विनोद तावड्यांची ज्या बाबतीत जो प्रकार झाला भाजपच्याच माणसाकडनं आम्हाला सांगितलं गेलं होतं ठाकूर म्हणताय असं आहे की त्याची फॅक्शन फंक्शन मला माहिती नाही. तुम्ही जी काही माहिती दिली ती होती लगेच पण लगेचच मी त्याच्यावर काही भाष्य करणार नाही कारण ज्यांच्या उद्देशाचा आरोप केला जातो त्यांना मी बरेच संशय ओळखतो त्यामुळे माझ्याकडे ऑथेंटिक माहिती असल्याचं मी भाष्य करतो. मी काही ज्योतिषी नाही पण मला शीत असं दिसतंय की बहुमत मिळावं. 175 जागा येतील असं अजित पवार म्हणतात आणि बारामतीत काय रिझल्ट असेल? माझ्या मते त्यांनी खरं सांगायचं जे 270-280 सांगायला पाहिजेत असे 150 सांगणं चुकीच. 170 येतील जागा. अजित पवारांच्या सांगता सभेमध्ये आशाताई पवार उपस्थित होत्या. त्यांनी एक पत्र सुद्धा त्या ठिकाणी वाचून दाखवलं ज्यामध्ये अजित पवारांवरती अन्याय झालाय त्यांनी खूप सहन केलं. पत्रात अन्याय काय झाला म्हणजे उपमुख्यमंत्री ते आहेत सत्ता त्यांच्या हातात आहे हे चौथ्यांदा उपमुख्यमंत्री झाले. युगेंद्र पवार हा तर तरुण मुलगा उभा आहे तो कशातच काय नाही त्यावर अन्याय कसा झाला कुणाकडे? तुम्ही सुप्रिया सुळेंवरती अन्याय केला का मग?
कारण त्यांना तुम्ही पद दिले नाही, त्यांना तुम्ही मुख्यमंत्री बनवलं नाही, त्यांना तुम्ही रेवंत रेड्डी सुद्धा पुण्यामध्ये काल बोलताना असं म्हटलं की शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना कधीच मंत्रीपद दिलं नाही, जे अजित पवारांना कायम दिलं. ते सुप्रिया सुळेंना वाराणसीकरांनी चौथ्यांदा संसदेत फसवलं याच्यातलं समाधान. म्हणजे तुमच्याकडे लाडका पुतण्या योजना होती. आपण कोणत्या पातळीवर जावं तिथे शासनाने सुद्धा पाहिले जात नाही हे सगळे लक्षात आपाशात हिंदी ने. सर आज आपने मतदान किया है, यहाँ पे क्या कहना है सर, लोगों से क्या अपील है और क्या लग रहा है सर महाराष्ट्र का परिणाम? ये आमचं रामदैवत है, 12 ज्योतिर्लिंगापैकी पंचम स्थान ह्या प्रभू वैद्यनाथाचं आहे आणि जीर्णोद्धार ज्यावेळेस अहिल्यादेवींनी केला राजसेनानीची जिम्मेदारी उचित दिसते है. कल रात में एक बीजेपी ने प्रेस कॉन्फ्रेंस करके दावा किया है कि बिटकॉइन के पैसे यहाँ यूज किए गए और सुप्रिया सुले जी और नाना पटोले जी का नाम लिया गया कि इनकी ऑडियो क्लिप है उनके पास. बीजेपी कौन सी लेवल पर जाती है इसका एक उदाहरण है. जिसने आरोप किया था वो आदमी जेल में था कई महीनों से और ऐसे लोगों को सामने लेकर झूठे इल्जाम लगाना ये ओनली भारतीय जनता पार्टी कर सकती है. सर एनडीए के सरकार बनाने की कितनी संभावना है? एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.